बुलेटिन मध्ये स्वागत इस्रोच्या बहुप्रतीक्षित मिशन चांद्रयान तीन इतिहास रचण्यापासून काही पावलं दूर आहे चांद्रयान तीनचा लँडर विक्रम चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याकरता पूर्णतः तयार आहे तेवीस ऑगस्टला विक्रम लँडर सेफ लँडिंग करेल या लँडिंगच्या दोन दिवस आधी लँडरनं चंद्राचे काही फोटो पाठवलेले आहेत चांद्रयान तीननं लँडिंगच्या आधी लँडर हॅझार्ड डिटेक्शन अँड अवॉयडन्स कॅमेराचा वापर करून हे फोटो काढलेले आहेत हे फोटो चंद्राच्या पृष्ठभागाच्या दक्षिण ध्रुवावरचे आहेत जिथे चंद्रयान तीनच्या लँडर विक्रमची लँडिंग होणार आहे गोंदियामध्ये सध्या मुसळधार पाऊस पडतोय त्यामुळे हाजरा फॉल ओसंडून वाहतोय आणि शेजारच्या मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील पर्यटक त्यामुळेच इथं हजारोच्या संख्येनं पर्यटनाचा आनंद लुटण्याकरता येत आहेत इंग्रजांच्या काळात मुंबई रेल्वे रेल्वेमार्गाचं बांधकाम करताना रेल्वे इंजिनियर हाजरा यांना या पहाडीतून बोगदा तयार करताना हा नयनरम्य परिसर दिसला तेव्हा त्यांनी बोगदा तयार झाल्यावर शेजारच्या नाल्यातील पाण्याला या पहाडीवरून प्रवाहित केलं त्यामुळे हा मनमोहक असा धबधबा पर्यटकांकरता आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरतो आहे गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यामध्ये नक्षलग्रस्त प्रभावित असलेला हजराबाल धबधबा या पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात हात आहे आपण बघू शकता मोठ्या प्रमाणे इथे पर्यटक येतात आणि विकेंडच्या वेळेस हजारोच्या संख्येने इथे पर्यटक येत असतात ब्रिटिशकालीन असल्यामुळे ब्रिटिशच्या एका हजरत अली या व्यक्तीने या ठिकाणाचा शोध लावलेला होता की या ठिकाणी हे मध्य प्रदेश छत्तीसगड या बॉर्डरवर असल्यामुळे या या ठिकाणी मध्य प्रदेश आणि छत्तीसगड त्याचप्रमाणे पाला की महाराष्ट्रातील नागपूर असो अमरावती या ठिकाणचे लोक आणि पर्यटक या ठिकाणी येत असतात मात्र या ठिकाणी पर्यटकांना याला आल्यानंतर इथे लाईन आणि त्याचप्रमाणे कॅन्टीनची व्यवस्था या ठिकाणतील आदिवासी बांधवांनी केलेली आहे रवी सपाटे न्यूज एटीन लोकमत गोंदिया या सगळ्या घडामोडींसह बुलेटिनमध्ये मध्ये इथेच थांबतोय ताज्या बातम्यांकरता पहा फक्त न्यूज एटीन लोकमत